अकबर बादशाह विचारलं की बिरबल लढाईत विजय मिळवण्याचं सर्वात श्रेष्ठ साधन कोणतं. बिरबलानं उत्तर दिलं, हे राजा, सेनापती आणि सैनिक यांच्या ठिकाणी असलेलं अभंग धैर्य हेच लढाईमध्ये विजय मिळवण्याचं सर्वात श्रेष्ठ असं साधन आहे. अकबर यांनी काही खुश झालं नाही. अकबराने पुन्हा प्रश्न केला की बिरबल लढाईत विजय मिळवण्याच्या दृष्टीने तलवारी, बंदुका, धनुष्यबाण, तोफा या शस्त्रांना काहीच महत्व नाही का? यावर बिरबल म्हणाला, महाराज, शस्त्रांना महत्व नाही असं नाही, परंतु ती शस्त्र धैर्यशाली योद्ध्यांच्या हाती गेली तरच ती विजय मिळवून देण्यात सहाय्यकारी होतात. परंतु ज्यांच्या ठिकाणी धैर्याचा लवलेश नाही अशा मुर्दाळ्यांच्या हाती जर ही शस्त्र गेली तर त्यांचे धैर्यशाली शत्रू ती शस्त्र त्यांच्या हातून हिसकावून घेतात आणि त्याच शस्त्रांनी त्यांचा वध करतात, त्यांना पराभूत करतात. म्हणून धैर्य हेच लढाईतलं विजयाचं सर्वात श्रेष्ठ साधन आहे. कोरोना विरुद्धची आपली ही लढाई अशीच आहे. त्यामुळं वेगवेगळे डॉक्टर, नर्सेस, सरकार ही शस्त्रास्त्र आपल्याकडे आहेत, परंतु हे युद्ध जिंकायचं असेल तर आपल्याकडं धैर्य नावाचं शस्त्र असणं गरजेचं आहे. आपल्याला ही कथा कशी वाटली मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. याचबरोबर आनंद पिंपळकर आनंदी वाचतो या नावाचं फेसबुक चॅनल आणि युट्यूब चॅनल याच नावाचं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत आपण सर्वांना जय साईराम.